पाहिजे, आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी आपण एकजुटीनं समस्त महाराष्ट्रातून आपण या ठिकाणी एकत्र आहोत. शिल्पा देशपांडे, भारतीय मजदूर संघाचे सर्व प्रांत अध्यक्ष. या ठिकाणी आम्ही विदर्भ प्रांताचा महामोर्चा, भारतीय मजदूर संघाचा 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठेवला आहे. सरकारकडे आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी गेल्या 12-15 वर्षापासून ठोक मानधनावर कार्यरत आहेत. त्यांना सगळ्यांना शासन मान्यतेनुसार त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. त्याचप्रमाणे अंगणवाडी आशा कर्मी आमच्या कर्मचारी आहेत, त्या अंगणवाडी आशा कर्मी कर्मचाऱ्यांना सुद्धा शासनाच्या सेवेत सामावून त्यांना सुद्धा शासन कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा. आरोग्य फवारणी केंद्र आणि आयडीआयचे जे शिक्षण आहे हे सुद्धा गेल्या 12-15 वर्षापासून सतत शासनाच्या कडे अर्ज करून थकलेले आहेत. त्यांच्याकडे नवीन नियुक्त शासन करतात बाहेरून, परंतु जे कंत्राटी कर्मचारी इथे गेल्या 15 वर्षापासून त्यांना काही न्याय देत नाही. त्याचप्रमाणे संरक्षण मंडळ असो, इमारत बांधकाम मंडळ असो, या सगळ्या मान्यवर बांधकाम मंडळांची जी सरकारची योजना आहे ती योजना या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. या कर्मचाऱ्यांना त्या सर्व महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा. जी महामंडळ बंद पडलेली आहेत सरकारची, त्यांच्या पुनर्रचन लवकरात लवकर करून ताबडतोब या मंडळांना न्याय देऊन देऊन त्यांच्या मार्फत लाभार्थींपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा अशा आमच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या. या व्यतिरिक्त बिजली आहे, बँक आहे, कोल आहे, या सगळ्या राष्ट्रीय उद्योगांचं जे काही प्रायव्हेटायझेशनचा सरकारचा एक योजना आहे, या योजनेचा आम्ही विरोध करतो. अशाने संपूर्ण देशामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि परमानंट नोकऱ्यांमध्ये कोणीही राहत नाही आणि याचा परिणाम भविष्यात 15 वर्षांनंतर समाज जीवनावर फार गंभीर होणार आहे. त्याकरता आम्ही हे करत आहोत.